जात नाही असं म्हणणं चुकीचं आहे आम्ही पण पाच वर्ष जेव्हा मंत्री होतो तेव्हा दुष्काळ प्रचंड होता तेव्हा आम्ही सुद्धा बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केलेली आहे जलयुक्त शिवारची कामं चालू असताना अगदी स्वतः त्याचं काम जातीने जाऊन पाहिलेलं आहे तर प्रत्येक वेळी फील्डवर जाऊन शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेणं ह्या आमच्या संस्काराचा भाग आहे आणि म्हणून आम्ही जातोय आणि मला वाटतं बरेचसे नेते बांधावर जात असतील पहिले पाऊस लांबला मग पाऊस अति पडला म्हणजे जेव्हा हवत हवा होता तेव्हा नाही पडला जेव्हा नाही हवा होता तेव्हा पडला मग शेतकऱ्यांसमोर खरंच धर्मसंकट उभं आहे आणि मला विश्वास आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या सामान्य माणसाशी असणारी एक नाळ आहे त्यांना सामान्य माणसाला मदत करण्याची त्यांची भावना आहे तर नक्कीच ते यामध्ये निर्णय घेतील असा मला विश्वास आहे जे निर्णय मागच्या सरकारमध्ये डिक्लेअर झाले त्यातले बरेचसे निधी पोचू शकला नाही शेतकऱ्यांचीच ही तक्रार आहे बऱ्याच ठिकाणी विमा मिळू शकला नाही ही तक्रार आहे तर या तक्रारींचं निवारण नक्की आता हे सरकार करेल पॅकेज डिक्लेअर केले ते प्रत्येक वेळे ठिकाणी पोचलं जावं याची व्यवस्था करणं सहज शक्य आहे त्याचं मॉनिटरिंग पण सहज शक्य आहे तर ते, ते नक्की मुख्यमंत्री कार्यालय आणि संबंधित विभाग करेल ओपीसीचं आरक्षण संरक्षित राहून जे वॉर्ड्स आहेत जे काही सरकारने सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन्स आहेत ते करून लवकर निवडणुका लवकरच हो हो घातल्या पाहिजे आता कारण बरेच एक्सटेन्शन झालेलं आहे आता लोक लोकप्रतिनिधी म्हणून नवीन लोकांकडे जर लोकांना पाहायची गरज आहे किंवा नवीन प्रशासकाकडनं आता संबंधित नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे अध्यक्षा कारभार द्यायची गरज आहे तर निवडणुका होतील लवकर थंडाचा विस्तार व्हावा हा एक प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे ते होणारच आहे कारण शेवटी एक मंत्री चार मंत्रालयाचा भाग नाही व्यवस्थित सांभाळू शकणार आहेत किंवा पालकमंत्री आणखी वाढले पाहिजे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याचा अभ्यास असणारे पालकमंत्री जायला पाहिजे तर मला वाटतं हे माझा विचार असाय असायची गरज नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनाही तेच वाटतं उपमुख्यमंत्र्यांना तेच वाटतं ते आता योग्य वेळी ते करतील अशी माझी अपेक्षा आहे तर पालकमंत्री कोणी असावं त्यांनी पालकाच्या भूमिकेने जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्यावं एवढी माझी साधी अपेक्षा के एक्सपान्शन यावर मला चर्चाच करायची नाही आणि आणि इथे करू नये